Hello students, very good morning to all of you. Today also we'll continue the next part of hello alkanes and hello arenes. In last part we had discussed what halogen derivatives, its definition and classification. Correct, halogen derivatives are classified into monohalogen compounds and polyhalogen compounds on the basis of number of halogen atoms present. Correct, polyhalogen madhe dihalogen, trihalogen, tetrahalogen, okay, and so on. बरोबर आहे ना. ओके, मोनो हॅलोजन कंपाउंड फर्दर क्लासिफिकेशन केलं आपण. ओके, ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ऍटम टू विच हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड. करेक्ट, त्याच्यामध्ये हॅलोजन ऍटम अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन, हॅलोजन ऍटम अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. करेक्ट ना. ओके, लॅट ऑन हॅलोजन ऍटम अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन. ओके, this is the classification of halogen derivatives. Let on nomenclature madhe common names. Correct na, common names madhe agodar alkyl groups pahila apan, tyachyanantar kay is its common name, that is alkyl halides pahila. Barobar ahe na. Okay, halogen jitha attach ahe, barobar ahe na, ja alkyl group la, that name of alkyl group followed by halide word, that is called as a common nomenclature. Correct na. ठीक आहे, येस, पुढे जाऊयात आपण. दॅट इज IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्कायल हॅलाइड्स किंवा काय हॅलो अल्केन्स. IUPAC नॉमेनक्लेचर ओके, दे आर नेम्ड ॲज हॅलो अल्केन्स. ठीक आहे ना. ओके, अगोदर कुठलं हॅलो अल्केन्स नॉमेनक्लेचर स्टडी करायचं आपल्याला, त्याच्यानंतर मग हॅलो अरेन्स नॉमेनक्लेचर स्टडी करायचं. हॅलो, हॅलो वर्ड इट मीन्स हॅलोजन फॉलोड बाय अल्केन वर्ड. ठीक आहे, हॅलो मध्ये कोण कोण येतात बघा. एफ असेल तर फ्लोरो, फ्लोरो सीएल असेल तर ओके एस वॉट क्लोरो, क्लोरो बीआर असेल इट मीन्स इट इज ब्रोमो, अँड आयोडीन असेल तर काय आयोड. लक्षात येते हे हॅलो अल्केन्स. अल्केन्स ओके कसं ओळखायचं, तर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ऍटम्स, नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन पॅरेंट चेन, इन पॅरेंट चेन. पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत त्याच्यावर काय करायचं, ओके अल्केन ओळखायचं. जसं की एक कार्बन असेल ओके तर मिथेन असणार आहे, मिथेन. दोन कार्बन असतील ओके तर काय इथेन असेल पॅरेंट चेन मध्ये. ठीक आहे, तीन कार्बन असतील पॅरेंट चेन मध्ये तर काय प्रोपेन अँड सो ऑन. हॅलो, लक्षात हे. ठीक आहे, करूया नॉमेनक्लेचर मग आता. ओके, सी आर फर्स्ट कंपाउंड दॅट इज CH3Cl. ठीक आहे ना, हॅलो अल्केन्स ला आपण असं लिहितो RX. ठीक आहे ना, RX. ओके, नाउ हाऊ इट इज नेम्ड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हॅलो, हॅलो कोण आहे, क्लोरो. क्लोरो एक कार्बन असलेला अल्केन मिथेन, क्लोरो मिथेन. अंडरस्टूड. नेक्स्ट वन CH3CH2. ओके, सपोज इथं BR ठेवला तर काय येणार आहे, ब्रोमो. करेक्ट, दोन कार्बन असलेला अल्केन इथेन, ब्रोमो इथेन. नेक्स्ट CH3 सपोज CL. ठीक आहे, आणि दुसरा बघा CH3CH2CH2Cl. आता हे दोन एकमेकाचे काय आहेत, आयसोमर्स आहेत. आहेत का, येस. विच टाईप ऑफ आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स आहेत ना, पोझिशन आयसोमर्स स्टडी केलंय आपण हे. बरोबर ना. ओके, इथं काय करावं लागेल आता, टू डिफरन्शिएट दीज टू कंपाउंड नंबरिंग ओके इज डन. करेक्ट ना, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1 2 3. ही पॅरेंट चेन झाली, इथं नंबरिंग कुठून होते 1 2 3. करेक्ट, क्लोरीनची पोझिशन डिफरंट आहे, दिस इज कॉल्ड एज 2 क्लोरो
टू क्लोरो प्रोपेन डिटेल मध्ये स्टडी केले बघा ना आपण करेक्ट वन क्लोरो प्रोपेन टू क्लोरो प्रोपेन एंड वन क्लोरो प्रोपेन अंडरस्टूड नेक्स्ट वन नाउ व्हाट इज दिस CH2 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 I लॉन्ग चेन आहे ना ओके दिस इज पेरेंट चेन नाउ दिस मच नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1 2 3 4 दिस इज कॉल्ड एज वन आयोडो ब्यूटेन वन आयोडो ब्यूटेन CH3 CH ठीक है सपोज इतना बी आर लिख लो CH2 CH3 दिस इज कॉल्ड एज टू आयोडो ब्यूटेन नेक्स्ट CH3 CH CH3 CH2 सपोज दिस इज बी आर नाउ नाउ दिस इज द पेरेंट चेन लॉन्ग चेन इज द पेरेंट चेन इन विच नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1 2 3 ठीक है तो पेरेंट चेन वरती मिथाइल ग्रुप आहे आणि दुसरा काय ब्रोमो आहे अल्फाबेटिकली घ्या ठीक है वन ब्रोमो करेक्ट टू मिथाइल प्रोपेन पेरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत 3 कार्बन आहेत सो इट इज कॉल्ड एज वन ब्रोमो टू मिथाइल प्रोपेन अंडरस्टूड नेक्स्ट बघा CH3 CH sorry, CH3 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 suppose this is Cl now this is the longest chain correct okay numbering start from any carbon from this carbon or this carbon ठीक है ना 1 2 एंड दिस इज 3 सेकंड पोजिशन ला क्लोरो आहे सेकंड पोजिशन ला मिथाइल आहे अल्फाबेटिकली घ्या वन क्लोरो टू मिथाइल प्रोपेन बरोबर ना 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन नेक्स्ट Suppose the compound is CH3C CH3 CH3 CH2Br Okay? Yes. Common name kya hai sir? Neopentyl bromide. Now this is the longest chain now. Correct? Bromine lab reference dila. Numbering start from this carbon 1, 2 and 3 correct na okay its nomenclature is 1 bromo 2 dimethyl propane 1 bromo 2 2 dimethyl what propane understood theek hai next CH3 CH3 CH2 CH2 Br neohexyl bromide म्हटलं त्याला आपण कॉमनली neohexyl ठीक आहे नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1 2 3 4 का ही पेरेंट चेन आहे दिस इज द पेरेंट चेन करेक्ट ना ओके सो 1 ब्रोमो 3 3 डायमिथाइल करेक्ट ब्यूटेन 3 3 डायमिथाइल ब्यूटेन लक्षात आलं बाळांनो हे नॉमेनक्लेचर खूप सिंपल आहे ठीक आहे ना यस CH3 CH3 सपोज Cl CH2 CH3 आता नंबरिंग कुठून स्टार्ट करणार सपोज दिस इज द पेरेंट चेन बरोबर ना ही घेऊ शकता किंवा ही सुद्धा पॅरेंट चेन घेऊ शकता लाईक दिस दोन्ही एकच होतील
Now we start from this carbon because Cl comes from lowest locant. Correct? 2-chloro. 2-chloro. 2-methyl. 2-chloro, 2-methyl. Okay, is what? Butane. 2-chloro, 2-methyl, butane. ठीक है इथे एकच सबस्टिट्यूएंट सॉरी एक हॅलो ग्रुप होता आणि दुसरा काय अल्काइल ग्रुप सपोज दोन सबस्टिट्यूएंट जर असतील करेक्ट सपोज CH3 CH CH2 CH CH3 CH Cl CH2 CH3 आता टोटल किती तीन सबस्टिट्यूएंट्स आहेत सर समजते दिस इज द लॉन्गेस्ट चेन करेक्ट ना दिस इज द लॉन्गेस्ट चेन आता इम्पॉर्टंट काय आहे की नंबरिंग कुठून द्यायचं नंबरिंग इज इम्पॉर्टंट ठीक आहे ना कसं नंबरिंग कराल तुम्ही फ्रॉम दिस साइड और दिस साइड आता हे सगळे सबस्टिट्यूएंट्स कन्सिडर करायचे सीएल इज ऑल्सो सबस्टिट्यूएंट करेक्ट ना तो फंक्शनल ग्रुप कंसीडर केला जात नाही दिस इज सबस्टिट्यूएंट सबस्टिट्यूएंट नॉट एंड नॉट फंक्शनल ग्रुप ठीक आहे ना तो फंक्शनल ग्रुप कंसीडर केला जात नाही तर काय सबस्टिट्यूएंट कंसीडर केला जातो लक्षात आलं ठीक आहे इथून जर नंबरिंग केलं तर थर्ड पोझिशनला येतो सबस्टिट्यूएंट इथून जर नंबरिंग केलं तर सेकंड पोझिशनला सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस एंड 1 2 3 4 5 6 7 तुम्हाला इथं सीएल ला प्रेफरन्स द्यायचा नाही आलं लक्षात सबस्टिट्यूएंटला सबस्टिट्यूएंट कुठं लोवेस्ट लोकंटला येतो सुरुवातीला तो बघायचा ठीक आहे ना ओके मग फ्रॉम दिस साइड सबस्टिट्यूएंट कम्स ऑन लोवेस्ट लोकंट सेकंड पोझिशन अँड फ्रॉम दिस साइड थर्ड पोझिशन अंडरस्टूड सो दिस इज द करेक्ट नंबरिंग आलं लक्षात सीएल ला प्रेफरन्स द्याल सीएल ला प्रेफरन्स द्यायचा नाही Cl is also considered as a substituent. So substituent, okay, is methyl पण आहे, Cl पण आहे. Methyl ला preference देऊ शकता तुम्ही का? Because this methyl groups comes from on lowest locant from left end. Understood? Okay. So its nomenclature is. हाँ, आता तुम्ही nomenclature चे वेळेस काय alphabetically घ्याल तुम्ही nomenclature. समजते ना alphabetically घ्याल. It means its nomenclature is 5-chloro. 5-chloro 2-4 डायमिथाइल करेक्ट ना डायमिथाइल किती कार्बन आहेत 7 सो हेप्टेन 2-4 डायमिथाइल आणि इथं कोण आहे क्लोरो क्लोरो काय येतो अगोदर अल्फाबेटिकली ठीक आहे ना अल्फाबेटिकली अगोदर येतो म्हणून 5-chloro त्याच्यानंतर 2-4 डायमिथाइल हेप्टेन अंडरस्टूड दुसरा कंपाउंड घ्या CH3 CH2 CH ठीक है नाउ दिस इज द लॉन्गेस्ट चेन ठीक है नंबरिंग कुठून स्टार्ट कराल इवन तुम्हाला हे बॉन्ड लाइन फॉर्म्युल्यामध्ये पण देऊ शकतात लक्षात येते ना ओके येस असं बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये पण देऊ शकतात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन लाईक दिस ठीक आहे ना ओके येस हे दोन्ही फॉर्म्युलेज लक्षात ठेवा नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं फ्रॉम दिस एंड ऑर दिस एंड डेफिनेटली फ्रॉम राईट एंड नाउ वन टू थ्री 4, 5, 6, 7. बरोबर आहे ना नंबरिंग ओके यस 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 कार्बन्स आहेत इन लॉन्गेस्ट चेन ओके आता इथं कोणाला प्रेफरन्स दिला आता फर्स्ट सबस्टिट्यूएंट जो येतो त्याला प्रेफरन्स दिला ठीक आहे राईट एंड कडून सेकंड पोझिशनला सबस्टिट्यूएंट येतो लेफ्ट एंड पासून ओके थर्ड पोझिशनला सबस्टिट्यूएंट येतो म्हणून आपण राईट साईडनं नंबरिंग केलं दिस इज करेक्ट नंबरिंग करेक्ट ओके नॉमेनक्लेचर करा आता 2-bromo करेक्ट 4-5-dimethyl 4-5-dimethyl हेप्टेन
2 bromo 4 5 dimethyl heptane. This is the nomenclature of yes, this compound. ये तो लक्षात है, ठीक है. नेक्स्ट कंपाउंड हे कॉन्सेप्ट्स आहेत खूप खूप महत्त्वाचे आहेत बळानो. ओके, नंबरिंग कसं द्यायचं, कोणाला प्रेफरन्स द्यायचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे ना. मग अल्काइल ग्रुप्स मध्ये ब्रोमिन मध्ये जर सेम पोझिशनला असतील, आता आणखीन एक कंपाउंड देतो तुम्हाला, सी हियर. सपोज दिस इज CH3, CH, CH3. याच्यामधून कॉन्सेप्ट क्लियर झाला पाहिजे तुम्हाला आता, ठीक आहे. CH2, CH, हियर इट इज Br and CH3. आता बघा, फ्रॉम लेफ्ट एंड ओके काय CH3 कम्स ऑन सेकंड पोझिशन अँड फ्रॉम राईट एंड Br कम्स ऑन सेकंड पोझिशन. येते लक्षात आहे, ठीक आहे. मग आता नंबरिंग कसं कराल तुम्ही, येस दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. इथं काय कसं नंबरिंग कराल, ओके, तर अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली जो फर्स्ट येतो तिथून नंबरिंग करायचं. मग ब्रोमो आहे, हा मिथाईल आहे, सो ब्रोमो कम्स फर्स्ट अल्फाबेटिकली. सो 1 2 3 4 5, म्हणजे प्रेफरन्स कसा दिला, बाय अल्फाबेटिकल ऑर्डर. समजलं ना, सबस्टिट्युएंट जे आहेत ते सबस्टिट्युएंट कसं घेतलं आपण, अल्फाबेटिकली घेतलं. अंडरस्टूड, ओके. सो इट्स नॉमेनक्लेचर इज 2 ब्रोमो 5 मिथाइल is what किती होते, 5 6 hexane ना, hexane 2 bromo 5 methyl hexane. This is the nomenclature of this compound. Understood? Very important. ठीक है, इस बगा आणखीन एक CH3 CH2, करेक्ट. CH इथं सपोज मी आय ठेवलं, नेक्स्ट इज CH2, हियर इट इज CH2 CH3 and CH2 CH3, करेक्ट. आता लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करा, एक तर ही लॉन्गेस्ट चेन होऊ शकते अशी, अदरवाइज ही सुद्धा लॉन्गेस्ट चेन होऊ शकते, करेक्ट ना. सो विल कन्सिडर दिस इज द लॉन्गेस्ट चेन, कारण दोन्ही एकच आहे. हा आता चेक करा, ओके, फ्रॉम राईट एंड, ओके, यस, दिस इथाइल ग्रुप, कुठला आहे ग्रुप, हा इथाइल, आणि हा कुठला आहे, आयोडो. मग आता अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येणार, कारण दोन्हीचे पोझिशन सेम आहे, 1 2 3, थर्ड पोझिशनला फ्रॉम लेफ्ट एंड, 1 2 3, थर्ड पोझिशनला फ्रॉम राईट एंड. मग प्रेफरन्स कोणाला द्यायचा, तर काय अल्फाबेटिकली सांगितलं मी वरती, करेक्ट. अल्फाबेटिकली जो फर्स्ट येतो, ओके, दॅट कम्स फर्स्ट, समजलं ना, ओके. किंवा काय that has given, त्याला नंबर देऊ शकता तुम्ही, ओके, येस, दॅट विल बी गिवन फर्स्ट नाव. अंडरस्टूड? सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस एंड, 1 2 3 4 5 6 7, नॉट फ्रॉम दिस एंड, फ्रॉम लेफ्ट एंड नॉट पॉसिबल. अंडरस्टूड, ठीक आहे. सो इट्स नॉमेनक्लेचर विल बी व्हाट, 3 आयोडो, ओके, 5 रॉन्ग केलं ना, आयोडो कसा येईल, इथाइल ना, अल्फाबेटिकली इथाइल येईल, 3 इथाइल 5 आयोडो, ठीक आहे. हेप्टेन, दिस इज करेक्ट नॉमेनक्लेचर नाउ, ठीक आहे. 3 इथाइल 5 आयोडो हेप्टेन, आलं लक्षात हे, ठीक आहे ना, ओके. असे नंबर ऑफ रूल्स तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी, ठीक आहे. नेक्स्ट कंपाउंड ऑब्झर्व करा बळानो, आता व्हॉट इज दिस हियर, CH3 CH2 CH CH2 I, हियर इट इज CH2 CH3. आता तुम्हाला लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे, 1 2 3 4, ओके, 4 कार्बन्स आहेत इथं, इथं बघा, 1 2 3 4 4 कार्बन्स, हियर 1 2 3 4 5 5 कार्बन. सो दिस इज द लॉन्गेस्ट चेन, कारण तो सबस्टिट्युएंट आहे, नॉट फंक्शनल ग्रुप, लक्षात आहे. आयोडीन काय सबस्टिट्युएंट आहे, समजते हे,
यस मग आता याचं नंबरिंग कुठून करणार, फ्रॉम दिस एंड और दिस एंड? हा तर सबस्टिट्यूएंट कुठं आहे, सेम पोझिशनला आहे, कुठून ही नंबरिंग करू शकता. सो 1 2 3 4 5 करेक्ट, आणि ही सुद्धा नंबरिंग करेक्टच आहे. 1 2 3 4 5 सबस्टिट्यूएंट कुठे येतो, तर थर्ड पोझिशनला. आलं लक्षात कसं नॉमेनक्लेचर कराल? आता हा सबस्टिट्यूएंट कसा आहे, सबस्टिट्यूटेड सबस्टिट्यूएंट आहे. आलं लक्षात? ओके, म्हणून काय 3, आपण तो सबस्टिट्यूटेड किंवा कॉम्प्लिकेटेड जो सबस्टिट्यूएंट आहे तो कुठे घेतो, पॅरेंथिसिस मध्ये ब्रॅकेट मध्ये घेतो, करेक्ट ना. तो कोण आहे, आयोडो मिथाइल ग्रुप आहे. आयोडो मिथाइल, आयोडो मिथाइल, अंडरस्टूड? आयोडो मिथाइल, ब्रॅकेट क्लोज. पुढे काय लिहाल, आता 5 कार्बन्स आहेत म्हणून पेंटेन, आयोडो मिथाइल पेंटेन. समजलं का हे, सबस्टिट्यूटेड. ओके, एस कोण आहे, हा मिथाइल ग्रुप आहे, त्याच्यावरती सबस्टिट्यूएंट आय आहे, म्हणून आयोडो मिथाइल घेतलं, तो ग्रुप आहे टोटल. अरे करेक्ट. नेक्स्ट बघा, आणखीन एक कंपाऊंड, सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच सी एच टू सी एच टू एफ, करेक्ट. सी एच टू सी एच टू सी एच थ्री. आता इथं सुद्धा काय, तो सेम पोझिशनलाच आहे. इकडून नंबरिंग करा, 1 2 3 ठीक आहे, 4 5 6 7 किंवा इथून नंबरिंग करा, 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे ना. ओके, मग आता हा ग्रुप कुठला झाला, फ्लोरो इथाइल झाला, कुठल्या पोझिशनला आहे, फोर्थ पोझिशनला, म्हणून काय लिहा, 4, करेक्ट. आता आपण कॉम्प्लिकेटेड सबस्टिट्यूएंट जर असेल तर नंबरिंग देतो ना 1 2 कुठल्या कार्बन पासून नंबरिंग करतो आपण, ओके, द कार्बन विच इज अटॅच डायरेक्टली टू द पॅरेंट चेन, अंडरस्टूड. सो 1 आणि इथं काय 2, सेकंड पोझिशनला कोण आहे, फ्लोरो, म्हणून काय 2 फ्लोरो, 2 फ्लोरो, करेक्ट, इथाइल, 2 फ्लोरो. ओके, इथाइल ग्रुप आहे, ब्रॅकेट क्लोज. आता टोटल काय आहे, तो हेप्टेन, हेप्टेन. समजलं हे, यस, 4 2 फ्लोरो इथाइल हेप्टेन, क्लियर. नेक्स्ट होऊया, नेक्स्ट हेडिंग दे आता, दॅट इज डायहेलो और पॉलीहेलो डेरिवेटिव्स. ठीक आहे, डायहेलो अँड म्हणूया त्याला डायरेक्टली, डायहेलो, डायहेलो अँड पॉलीहेलो. ठीक आहे, मग तो डायहेलो असेल किंवा मोर दॅन, ओके, एस टू कंपाऊंड असतील, 2 हॅलोजन्स असतील, ओके, त्याला डायरेक्ट पॉलीहेलो कंपाऊंड म्हणूया, पॉली हॅलो, ओके, कंपाऊंड म्हणा, डेरिवेटिव, करेक्ट. ठीक आहे, मग तुम्ही 11th मध्ये, क्लास 11th मध्ये झेमिनॉल डायहलाइट स्टडी केलं, व्हेसिनॉल डायहलाइट स्टडी केलं, करेक्ट ना. ओके, एकाच कार्बन वरती जर 2 हॅलोजन असतील लगतीस, तर त्याला काय म्हणतो आपण, झेमिनॉल, इन शॉर्ट झेम डायहलाइट. कसा आहे तो, झेमिनॉल डायहलाइट आहे, करेक्ट, त्यालाच काय म्हणतो आपण, येस. आणखीन एक नाव आहे त्याला, व्हॉट आर दीज कंपाऊंड कॉल्ड, अल्कायलिडीन, करेक्ट, डायहलाइट्स, किंवा त्याला सिंपली असं पण म्हणतात, अल्कायलिडीन हलाइट. ठीक आहे ना, ओके, हलाइट्स, अल्कायलिडीन हलाइट्स, झेमिनॉल डायहलाइट्स, अल्कायलिडीन डायहलाइट्स, किंवा काय, अल्कायलिडीन, येस, व्हॉट, हलाइट्स ओनली, करेक्ट. फॉर एक्झाम्पल, हे कॉमन नेम आहे, ठीक आहे, बघूया खाली आपण. सपोज सी एच थ्री सी एच टू सी एल टू, दिस इज कॉल्ड एस, 2 कार्बन आहेत ना, म्हणून इथिलिडीन, इथिलिडीन डायक्लोराइड, इथिलिडीन डायक्लोराइड,
कसा आहे जेमिनल डायहलाइड आहे ठीक आहे. इट इज इट्स कॉमन नेम हे काय आहे कॉमन नेम. आयुबीएससी काय असेल हे सांगू शकताय. 1-1 करेक्ट ना नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1-1 डायक्लोरो 1-1 डायक्लोरो करेक्ट ना ओके इथेन 1-1 डायक्लोरो व्हाट इथेन समजते ना खूप इजी आहे. नेक्स्ट बघूया आणखीन बघा CH3 CCl Cl CH3 1-2-3 ओके त्याला काय म्हणाल आयसोप्रोपाइल किंवा असं लिहू शकतो त्याला CH3 C Cl Cl CH3 हा ग्रुप कुठला असतो आयसोप्रोपाइल ग्रुप असतो बरोबर आहे ना. म्हणून त्याला आपण असं म्हणू शकतो का आयसो प्रोपायलिडीन डायहलाइड किंवा डायक्लोराइड समजलं हे. आणि आयबीसी नेम 2-2 डायक्लोरो समजते 2-2 डायक्लोरो ओके व्हॉट प्रोपेन 2-2 डायक्लोरो प्रोपेन समजलं. त्याचं एक आयसोमर आहे त्याला पोझिशन आयसोमर म्हणतो आपण ओके. आणखीन एक आयसोमर बघा तसंच CH3 CH2 CHCl करेक्ट ओके. आता ह्याचं नॉमेनक्लेचर कसं कराल डायरेक्ट प्रोपिलिडीन डायक्लोराइड म्हणाल. तिथं आयसो म्हणले ना इथं डायरेक्ट प्रोपिलिडीन म्हणाल डायक्लोराइड प्रोपिलिडीन डायक्लोराइड अँड इट्स आयबीएससी नेम इज ओके 1-1 डायक्लोरो प्रोपेन इथं 2-2 डायक्लोरो प्रोपेन होता इथं 1-1 दे आर पोझिशन समोर सर इच अदर अंडरस्टूड ठीक आहे. हे काय आहेत जेमिनल डायहलाइड्स आहेत जेमिनल डायहलाइड्स. विसिनल डायहलाइड्स काय असतात विसिनल सपोज एडजसंट कार्बन वरती एक्स ग्रुप असेल एक्स ग्रुप्स प्रेझेंट ऑन एडजसंट कार्बन करेक्ट ना. येते लक्षात अशा कंपाऊंडला काय म्हणायचं विसिनल डायहलाइड्स विसिनल डायहलाइड्स करेक्ट. आणि त्याला कॉमनली काय म्हणलं जातं अल्कायलीन डायहलाइड्स अल्कायलीन डायहलाइड्स किंवा अल्कायलीन हलाइड्स सुद्धा म्हटलं जातं अल्कायलीन किंवा अल्किन लीन सुद्धा म्हणू शकता अल्किलीन समजते हे. येस विसिनल डायहलाइड म्हणायचं त्याला. फॉर एक्झाम्पल सपोज CH2 CH2 हिअर इट इज सपोज Cl करेक्ट. दिस इज कॉल्ड विसिनल डायहलाइड करेक्ट ना ओके. बट इट्स कॉमन नेम इज इथिलीन ओके एस व्हाट डायक्लोराइड डायक्लोराइड समजलं ना इथिलीन डायक्लोराइड प्रोपिलीन डायक्लोराइड सपोज एडजस्टंट कार्बन वरच असला पाहिजे तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एडजस्टंट कार्बन वरती आहेत ना ओके. दिस इज कॉल्ड एज प्रोपिलीन डायक्लोराइड समजते हे ओके. सपोज CH3 सपोज इथं कोण आहे Br अँड हिअर इट इज Br अनदर करेक्ट. हाऊ विल यू ओके यस नेम दिस कंपाऊंड नाउ. चार कार्बन आहेत ना ओके आणि एक ग्रुप कसा आहे आयसोब्युटाइल ग्रुप आहे दिसतो तुम्हाला ठीक आहे. सो
This is called as isobutylene. Isobutylene dibromide. Isobutylene dibromide. ठीक आहे. आता प्रत्येकाचं आयुबीएससी नॉमेनक्लेचर करा बरं. ह्याचं आयुबीएससी नॉमेनक्लेचर काय आहे? 1,2 डायक्लोरो इथेन. 1,2 डायक्लोरो इथेन. त्याचं नॉमेनक्लेचर काय होईल? 1,2,3 करेक्ट. 1,2 डायक्लोरो. 1,2 डायक्लोरो प्रोपेन. बरोबर आहे ना? ओके. एस एच नॉमेनक्लेचर कसं होईल? 1,2,3 करेक्ट. त्याचं नॉमेनक्लेचर, दिस इज द लॉन्गेस्ट चेन. ओके. सो 1,2 डायब्रोम. ठीक आहे. 2 मिथाइल प्रोपेन. समजलं हे? 1,2 डायब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. हे समजलं बोला ना? ओके. खूप इझी आहे. नेक्स्ट बघूया पॉली. ओके. मिथिलिन डायहलाइड्स. पॉली मिथिलिन डायहलाइड्स. ठीक आहे. मिथिलिन कुठला ग्रुप असतो? CH2 ग्रुप. पॉली म्हणजे मेनी. ठीक आहे. डायहलाइड्स म्हणजे दोन हॅलोजन आहेत. आता CH2 जो ग्रुप आहे, ओके, तो मिडला असतो. बरोबर आहे ना? म्हणजे काय? यस. इथं हॅलोजन जे आहेत, हॅलोजन्स प्रेझेंट ऑन प्रेझेंट, ठीक आहे ना, किंवा आट म्हणा टर्मिनल टर्मिनल कार्बन ऍटम. ओके. हॅलोजन प्रेझेंट ओके ऑन टर्मिनल कार्बन ऍटम्स. टर्मिनल टर्मिनल म्हणजे शेवटचे कार्बन. येते लक्षात? त्याचं नॉमेनक्लेचर कसं करा? सपोज BR CH2 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 BR. व्हॉट इज दिस? यस. मिथिलिन डायब्रोमाइड. तीन आहेत ना मिथिलिन ग्रुप? 1,2,3 त्याला म्हणाल ट्राय मिथिलिन डायब्रोमाइड. दिस इज कॉल्ड एज आयुबीएससी नॉमेनक्लेचर. सॉरी, कॉमन नॉमेनक्लेचर. आयुबीएससी नाही, कॉमन नॉमेनक्लेचर. आयुबीएससी साठी नंबरिंग लागते. 1,2,3 करेक्ट. आयुबीएससी साठी काय? 1,3 डायब्रोमो. 1,3 डायब्रोमो. ओके. इज व्हॉट? प्रोपेन. 1,3 डायब्रोमो प्रोपेन करेक्ट. आणखीन कार्बन जर वाढवलं, सपोज तुम्ही करा बरं त्याचं नॉमेनक्लेचर CH2 इज BR CH2 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 आणखीन एक कार्बन वाढवलं तर इथं काय होईल? ट्राय ब्युटिलिन होईल इन्स्टेड ऑफ ट्राय मिथिलिन. इथं ट्राय मिथिलिन होता, इथं टेट्रा मिथिलिन होईल. 4 मिथिलिन आहेत ना? ठीक आहे. म्हणून टेट्रामिथिलिन डायब्रोमाइड. टेट्रामिथिलिन डायब्रोमाइड. आयुबीएससी नॉमेनक्लेचर काय होईल मग? ठीक आहे. 1,4 डायब्रोमो ब्युटेन. 1,4 डायब्रोमो ब्युटेन. अंडरस्टूड? लक्षात येते ना बोला ना? ओके. नेक्स्ट बघा, कितीही मोठी चेन घ्या आता तुम्ही. ओके. सपोज इथं आयोडीन लिहिलं, किती कार्बन आहेत? 1,2,3,4,5,6,7. हा काय होईल मग? हेप्टा हेप्टामिथिलिन करेक्ट ना? ओके. इट्स डाय आयोडाइड. हेप्टामिथिलिन डाय आयोडाइड. समजते का? ओके. जसं इथं लिहिलं टेट्रामिथिलिन, ओके, डायब्रोमाइड लिहिलं, हेप्टामिथिलिन डायऑडाइड लिहिलं. ओके. इट्स आयुबीएससी नेम इज
1 7 टर्मिनल पोजिशन लाइजे तो 1 7 ओके डाई आयोड कैसे हेप्टेन दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाउंड अंडरस्टूड ठीक है मग मिथिलीन ग्रुप बघा कसे टर्मिनल ला 2 सोडून ओके यस सेकंड पोजिशन ला ओके एडजेसेंट पोजिशन ला असतील तर ते विसिनल असतात त्याला इथिलीन म्हणतो आपण डायक्लोराइड ओके प्रोपिलीन डायक्लोराइड असं म्हणतो आपण पण काय यस ऑनवर्ड थर्ड ऑनवर्ड 3 कार्बन आहेत ओके आणि टर्मिनल ला जर ग्रुप्स असतील तर असे नॉमेनक्लेचर्स करायचे तिथे मिथिलीन ग्रुप्स घ्यायचे अंडरस्टूड ठीक आहे नेक्स्ट हेडिंग द्या पॉली हॅलोजन डेरिवेटिव्स polyhalogen derivatives polyhalogen derivatives त्याच्यामध्ये फर्स्ट कंपाउंड सपोज CHCl3 घेतला आपण व्हाट इज दिस यस क्लोरोफॉर्म व्हेरी इंपॉर्टेंट नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाउंड क्लोरोफॉर्म कमर्शियल नेम आहे बळा ना त्याचं क्लोरोफॉर्म and it is also called as okay is common name chloroform theek hai yes br theek hai asli hua ch br3 this is called bromoform ani iodine asel tar iodoform correct ch i3 this is iodoform he part zale paije tumhala karan kay Yes, हे नेम्स जनरली यूज केले जातात ठीक आहे ना ओके यस हा काय लिहिले आपण फ्रॉम ब्रोमोफॉर्म ना ब्रोमोफॉर्म क्लोरोफॉर्म हे तर लक्षात इट्स आयबीएसी नेम इज ट्रायक्लोरोमिथेन ट्रायक्लोरोमिथेन इट्स आयबीएसी नेम इज ट्रायब्रोमो ट्राइब्रोमो ओके इज व्हाट मिथेन ट्राइ इज ब्रोमो मिथेन ठीक है इथे ट्राइ आयोड मिथेन लक्षात आलं हे यस मग आयबीएसी नेम आणि काय काय म्हणतो त्याला आपण कॉमन नेम्स हे दोन्ही तुम्हाला आले पाहिजेत समजलं हे हे होतं पॉलीहॅलोजेनिक सिंपल सिंपल काही कंपाउंड्स होते याच्यामध्ये ओके कुठलेही कंपाउंड्स दिले आता तुम्हाला करता येतं नॉमेनक्लेचर त्याचं ठीक आहे ना सपोज CCl4 दिला करेक्ट दिस इज यस टेट्राक्लोरोमिथेन आणि इट्स कॉमन नेम इज कार्बन टेट्राक्लोराइड कार्बन टेट्राक्लोराइड This is called as tetrachloro. आतापर्यंत सगळे आपण सैचुरेटेड कंपाउंड पाहिले बरोबर आहे ना सैचुरेटेड कंपाउंड अनसैचुरेटेड असेल तर सपोज आता काय कंपाउंड्स देतो तुम्हाला सपोज CH2Cl2 आहे हा एक कंपाउंड आहे सपोज दुसरा बघा CH2 डबल बॉन्ड CHCl ठीक है तीसरा CH2 डबल बॉन्ड CH2Pr करेक्ट त्याचं नॉमेनक्लेचर काय सांग बरं आता डायक्लोरोमिथेन बरोबर आहे ना डायक्लोरोमिथेन करेक्ट आता हे काय आहे IUPAC नॉमेनक्लेचर आहे IUPAC त्याचं कॉमन नेम काय असेल मिथिलीन ट्रायक्लोराइड मिथिलीन डायक्लोराइड इज द कॉमन नेम कॉमन नेम ठीक आहे हे तुम्हाला नोन आहे कॉमन नेम काय याचं ठीक आहे खाली घेऊया आपण असंच ओके सेपरेट सेपरेट घेऊया सपोज दिस इज CH2 डबल बॉन्ड CHCl इट्स कॉमन नेम सुरुवातीला लिहितो मी दॅट इज व्हाट विनाइल विनाइल क्लोराइड आयबीएस नेम इज क्लोरोइथिन
क्लोरो इथीन इनोन आहे तुम्हाला आययूसीएन नेम आणि कॉमन नेम. सपोज दुसरा कंपाउंड घेतला आपण CH2 डबल बॉन्ड CH CH2PR करेक्ट. नाउ नंबरिंग स्टार्ट फ्रॉम व्हिच कार्बन दैट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टेंट. लक्षात येते का? ओके एलिलिक पोझिशनला आहे ना. ओके कॉमन नेम घेतो अगोदर मी एलिलिक किंवा एलील ब्रोमाइड. एलिलिक कंपाउंड आहे हा ठीक आहे. आणि आययूसीएन नेम काय असेल? नंबरिंग स्टार्ट फ्रॉम डबल बॉन्ड. लक्षात येते डबल बॉन्डेड कार्बन. व्हाय? बिकॉज प्रेफरन्स गोज टू द डबल बॉन्ड इन्स्टेड ऑफ हॅलोजन. अंडरस्टूड? सो थ्री ब्रोमो प्रो वन इन थ्री ब्रोमो प्रो वन इन दिस इज द आययूसीएन नॉमेनक्लेचर. समजते का हे? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सायक्लिक कडे जाऊया आता. ओके बिफोर गोइंग टुवर्ड्स द ओके अरोमॅटिक कंपाउंड्स विल मूव टुवर्ड्स द सायक्लिक कंपाउंड्स. ओके ठीक आहे. सायक्लिक कंपाउंडला जर हॅलो ग्रुप अटॅच असेल तर नॉमेनक्लेचर कसं करायचं? ओके नोन आहे तरी सुद्धा बघूया आपण. सपोज सीएल ग्रुप अटॅच टू दिस करेक्ट ना. ओके आता कॉमन नेम काय असेल? कॉमन नेम सायक्लोप्रोपाइल साइक्लोप्रोपाइल सिंपल सिंपल कंपाउंड साठी असणार आहे साइक्लोप्रोपाइल क्लोराइड. ठीक आहे कॉमन नेम हे फक्त सिंपल कंपाउंड साठी असतं करेक्ट. ब्युटेन जर घेतलं आपण साइक्लोब्युटाइल क्लोराइड साइक्लोब्युटाइल क्लोराइड. ठीक आहे यस ह्याचं कराल तुम्ही आता. व्हाट इज दिस? साइक्लोपेंटाइल क्लोराइड. What is this? Cyclohexyl chloride. IUPAC name? IUPAC? Yes. Chloro. Cyclopropane. A substituent asel ata. Manun agudar kaya? Chloro. Cyclopropane. Ita kaya karal? Chloro. Cyclobutane. Samajla? Accordingly, tumhi ita nomenclature karal ata. Ani ita nomenclature. समजते ना हे? सबस्टिट्युएंट जर असेल इफ सपोज सबस्टिट्युएंट प्रेझेंट ऑन दॅट पर्टिक्युलर ग्रुप. ठीक आहे सपोज हियर इट इज सी एच थ्री अँड बी आर देन हाऊ विल यू नेम दिस कंपाउंड? आययूसीएन नॉमेनक्लेचर टू ब्रो सॉरी वन ब्रोमो वन मिथाइल साइक्लोहेक्सेन वन ब्रोमो वन मिथाइल साइक्लोहेक्सेन करेक्ट. पोझिशन जर डिफरंट असेल तर काय कराल? अल्फाबेटिकली घ्याल. दिस इज नेम्ड फर्स्ट नंबर फर्स्ट वन टू करेक्ट. वन ब्रोमो टू मिथाइल साइक्लोहेक्सेन. लक्षात येते ना? ओके वन ब्रोमो टू मिथाइल साइक्लो हेक्सेन खूप सिंपल नॉमेनक्लेचर आहे करेक्ट. कसं घेतलं आपण? अल्फाबेटिकली केलं करेक्ट. आणखीन एखादी ग्रुप असेल सपोज असे कंपाऊंड स्टडी केलंय आपण वळण. सपोज इथं मिथाइल ग्रुप आहे अँड दिस इज सपोज इथाइल ग्रुप ईटी सी टू एच फाय असतो. ईटी म्हणजे सी टू एच फाय and here it is suppose PR. So numbering start from this 1 2 3 4 का कारण काय? यस इथं जो सिक्वेन्स जो आहे तो 1 2 आहे. आलं लक्षात? इथून जर घेतला आपण नंबरिंग 1 2 3 होईल. इकडून घेतला 1 2 3 4 सेकंड जो सबस्टिट्युएंट आहे तो लोवेस्ट लोकंटला येतो ह्या ठिकाणी करेक्ट. आता नॉमेनक्लेचर करता वेळेस मात्र अल्फाबेटिकली करायचं. वन ब्रोमो करेक्ट फोर इथाइल टू मिथाइल साइक्लोहेक्सेन साइक्लोहेक्सेन. आलं लक्षात? हे ठीक आहे. सपोज अल्किन पण आहे आणि सबस्टिट्युएंट पण आहे सपोज सीएल. सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन
बरोबर आहे ना. ओके, हे कसं करायचं अल्केनचं नॉमेनक्लेचर म्हणून आहे तुम्हाला, वन फ्लोरो करेक्ट, सायक्लो हेक्स वन इन करेक्ट, वन क्लोरो साइक्लो हेक्स वन इन. सपोज द क्लोरो ग्रुप इज ऑन डिफरेंट कार्बन, सपोज हियर इट इज सीएल, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन, वन टू थ्री, डबल बॉन्डला प्रेफरन्स द्यायचा, समजलं. आणि डबल बॉन्डला देते वेळेस नंबरिंग कसं करायचं बघा, फ्रॉम दिस एंड नॉट फ्रॉम दिस एंड, अंडरस्टूड. सो थ्री क्लोरो, थ्री क्लोरो साइक्लो हेक्स, थ्री क्लोरो साइक्लो हेक्स वन, साइक्लो हेक्स वन इन, लक्षात येते हे. यस, जर सबस्टिट्यूएंट, ओके, जो क्लोरीन आहे तो आउट ऑफ द रिंग जर असेल किंवा साइड चेन वरती जर असेल तर कसं नंबरिंग करणार किंवा नॉमेनक्लेचर कसं करणार? ओके, दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टास्क, लक्षात येते. ओके, ते डिपेंड ऑन व्हॉट द रिंग. सपोज असा एखादी कंपाऊंड दिलं तुम्हाला, खूप मोठं कंपाऊंड देतो मी आता, एक रिंग पण आहे आणि दुसरा काय येस त्याच्यावरती ब्रोमिन पण आहे, सबस्टिट्युएंट आहे थोडक्यात, येते लक्षात हे, ठीक आहे. येस वन टू थ्री, आणि सपोज इथं पण काय केलं मी सीएल लिहिलं, आता नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आणि कसं स्टार्ट करणार, दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. सबस्टिट्युएंट कम्स ऑन, ओके, येस लोवेस्ट लोकंट ऑन दिस साइड, वन टू थ्री फोर फाइव सिक्स आणि काय सेवन, जिथं सबस्टिट्युएंट लोवेस्ट लोकंटला येतो ना, ओके, तिथून करायचं नंबरिंग, आलं लक्षात हे, ठीक आहे. येस करा भरायचं नॉमेनक्लेचर, आता मग कसं नॉमेनक्लेचर कराल, येस अल्फाबेटिकली अगोदर कोण येतो, ब्रोमी ब्रोमो येतो, सो फोर फोर डाय ब्रोमो, बरोबर आहे ना. ओके, येस, त्याच्यानंतर फाय सायक्लोप्रोपाइल, फाय सायक्लोप्रोपाइल वन क्लोरो, वन क्लोरो करेक्ट ना, ओके, हेप्टेन, ठीक आहे. कंपाऊंडला लक्षात ठेवा, खूप महत्वाचा कंपाऊंड आहे. नाउ थिंक अबाउट दिस नॉमेनक्लेचर, ओके, एस ही करेक्ट येईल का नॉमेनक्लेचर बघा बरं थोडस काय म्हणलंय. ओके, एस फाय सायक्लोप्रोपाइल, सायक्लो जर नाही घेतला आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, प्रोपाइल जर घेतला तर दिस इज रॉंग, अगोदर कोण यायला पाहिजे, क्लोरो यायला पाहिजे ना. येस, खूप महत्वाचं नॉमेनक्लेचर आहे बघा ना हे. येस, दिस इज रॉंग, फोर फोर डायब्रोम, ठीक आहे, वन क्लोरो, वन क्लोरो, त्याच्यानंतर मग फाय सायक्लोप्रोपाइल, सायक्लोप्रोपाइल, आता दोन्ही जर सायक्लो जरी वर्ड यूज केलं ना आपण, ओके, तर पुढचा अल्फाबेट घेतला आपण तर याच्या अगोदर येतो, ठीक आहे ना, हे पण लक्षात ठेवा आता. ओके, पण जनरली काय केला जातो, ओके, हा सायक्लो वर्ड कन्सिडर नाही केला जातो तर प्रोपाइल वर्ड कन्सिडर केला जातो, ठीक आहे. त्याच्यामुळे फोर फोर डायब्रोमो, वन क्लोरो, फाय सायक्लो प्रोपाइल, ओके, पुढे काय, हेप्टेन, दिस इज द नॉमेनक्लेचर, अंडरस्टूड, ठीक आहे, कॅरी करा व्यवस्थित. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सपोज द कंपाउंड इज सीएल सीएल अँड हियर इट इज एफ, कसं कराल नॉमेनक्लेचर आता, वन वन डायक्लोरो, बरोबर आहे ना. ओके, वन टू वन वन डायक्लोरो, ठीक आहे, टू फ्लोरो सायक्लोहेक्सेन, सायक्लोहेक्सेन, अंडरस्टूड. सपोज दिस इज सीएल, दिस वन इज हायड्रोजन, दिस इज सी एच थ्री, अँड दिस वन इज एच,
ओके सेम ग्रुप्स ऑन अपोजिट साइड, सेम ग्रुप अपोजिट साइड ला असतील तर काय ट्रांस घेतो आपण, ट्रांस करेक्ट, वन क्लोरो वन क्लोरो, नंबरिंग कुठून स्टार्ट होणार आहे, डेफिनेटली फ्रॉम दिस कार्बन, थ्री मिथाइल ट्रांस काय लिहिलं समजलं ना, थ्री मिथाइल करेक्ट, सायक्लोपेंटेन आलं की लक्षात, ठीक आहे. हे होतं सायक्लिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर. ओके थोडंसं रिवाइज करून दिलं तुम्हाला. नाउ द नेक्स्ट इज हॅलोअरिन्स. हॅलोअरिन्सचं नॉमेनक्लेचर काय केलं जातं, हॅलोअरिन्स केलं जातं, बरोबर ना, आयुबीएस नेम ऑफ आणि कॉमन नेम हॅलोअरिन्स. इट्सेल्फ इज द आयुबीएस नेम आहे, करेक्ट ना. अरेन्स असतात हे पुढं, अरेन्स कुठले असतात, aromatic rings. For example, suppose केले स्टडी आपण, ओके थोडस रिवाइज करून देतो परत एकदा. सीएल अटॅच असेल तर काय म्हणाल, क्लोरोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन, ठीक आहे. ब्रोमिन अटॅच असेल तर काय कराल, ब्रोमोबेन्झीन, ठीक आहे. फ्लोरो अटॅच असेल तर फ्लोरोबेन्झीन, करेक्ट. अँड इफ सपोज आय अटॅच असेल, ओके तर काय म्हणाल, आयोडोबेन्झीन. दोन ग्रुप्स जर अटॅच असतील, सपोज आय किंवा सीएल घ्या, सीएल सीएल, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन, ऑर्थो डायक्लोरो, ओके व्हॉट, बेन्झीन. आणि आयुबीएस नेम हे झालं कॉमन नेम, आयुबीएसी काय असतं, 1-2 डायक्लोरो बेन्झीन. 1-2 पोझिशनलाच आपण काय म्हणतो, 1-2 पोझिशनलाच ऑर्थो पोझिशन, ठीक आहे ना. ओके ह्याचं नॉमेनक्लेचर काय होईल, तुम्ही कराल आता सीएल सीएल, त्याला काय म्हणाल, ऑर्थो डायक, सॉरी ऑर्थो आहे का तो, नाही, मेटा डायक्लोरो, मेटा डायक्लोरो बेन्झीन. पोझिशन काय आहे, 1-3, ओके 1-3 डायक्लोरो काय होणार आहे इथं, बेन्झीन. नेक्स्ट थर्ड पोझिशन, सॉरी फोर्थ पोझिशन जर असेल तर पॅरा डायक्लोरो, पॅरा डायक्लोरो व्हॉट, बेन्झीन, ठीक आहे. आयुबीएस नेम 1-4 डायक्लोरो बेन्झीन, 1-4 डायक्लोरो बेन्झीन, करेक्ट. नेक्स्ट बघा, सपोज मिथाइल ग्रुप प्रेझेंट असेल, हा सी एच थ्री आहे, हा कोण आहे, सीएल आहे, करेक्ट ना. ओके त्याला नॉमेनक्लेचर कसं कराल, मेटा फ्लोरो टोलिन, दिस इज कॉमन नेम. आयुबीएस नेम काय असणार आहे, 3-क्लोरो, बरोबर आहे ना. ओके एस्टोलिन, टोलिन इज द स्पेशल नेम, 3-क्लोरो टोलिन, 3-क्लोरो मिथाइल बेन्झीन पण म्हणू शकताय, करेक्ट. त्याच्यानंतर सपोज बी आर, क्लोरीनच्या ठिकाणी ओके तुम्ही काय घेऊ शकताय, आता मेटा आहे हा, पॅरा घेऊ शकताय, ऑर्थो घेऊ शकताय, दोन्ही घेऊ शकताय, बरोबर आहे ना. मेटाच्या ठिकाणी इथं लिहिलं तर ऑर्थो येईल, इथं लिहिलं तर पॅरा येईल, अकॉर्डिंगली पोझिशन चेंज होईल, क्लिअर. सपोज बी आर, बी आर अँड बी आर, 3 BR लिहिलं आपण सिमेट्रिकल पोझिशनला, ओके अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, सिमेट्रिकल, करेक्ट ना. ट्रायब्रोमो, ट्राय ब्रोमो बेन्झीन, ठीक आहे ना, सिमेट्रिकल ट्राय ब्रोमो बेन्झीन, ओके. आणि आयुबीएस नेम काय घ्याल, 1-2-3 इन्स्टेड ऑफ, ओके सिमेट्रिकल किंवा अर्थो पॅरा पोझिशन वर्ड 1-3-5 असं नंबरिंग द्याल तुम्ही आयुबीएससी मध्ये, ट्राय ब्रोमो बेन्झीन, अंडरस्टूड. पुढे घ्या, नेक्स्ट हे ग्रुप्स, बाकीचे ग्रुप्स तुम्हाला नोन आहेत ऑलरेडी, करेक्ट ना, ठीक आहे. सपोज डबल बॉन्डेड कार्बनला एक्स अटॅच असेल तर त्याला काय म्हणतो आपण, व्हिनाइल,
करेक्ट पुढे अटॅच असेल तर म्हणतो आपण अलाइल ग्रुप हे लक्षात असू द्या ठीक आहे बेंझीनला एक्स ग्रुप अटॅच असेल तर काय म्हणतो आपण फिनाइल ग्रुप दिस इज कॉल्ड एज अ फिनाइल हा अलाइल ग्रुप आहे ठीक आहे हा विनाइल ग्रुप आहे दिस इज फिनाइल लक्षात असू द्या फिनाइल ग्रुप ओके हा ग्रुप जर असेल हा एक्स ग्रुप इन्क्लुडिंग दिस कार्बन दिस इज कॉल्ड एज अ बेन्झाइल हे नोन असू द्या बेन्झाइल सपोज इथं कोण आहे सी एच हा एक्स एक्स ग्रुप इथं कोण असतो सी एच टू लक्षात येईल ना ठीक आहे दिस ग्रुप इज कॉल्ड एज वॉट बेन्झाल इथं जर हायड्रोजन असेल तर बेन्झाल म्हणायचं इथं दोन हायड्रोजन असेल तर बेन्झाइल म्हणायचं झिरो हायड्रोजन जर असतील कार्बन एक्स 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 देन दिस इज कॉल्ड एज अ बेन्झो ग्रुप दिस ग्रुप इज कॉल्ड एज अ बेन्झो ग्रुप अंडरस्टूड ओके ओके त्याचं नॉमेनक्लेचर बघूया सपोज कंपाउंड इज दिस वन सी एच टू ओके एस बी आर आता बघा बेन्झिलिक पोझिशनला कोण आहे बी आर अटॅच आहे त्याला काय म्हणाल तुम्ही कॉमन नेम बेन्झाइल बेन्झाइल ब्रोमाइड बेन्झाइल ब्रोमाइड करेक्ट आणि आयुबीएसी नेम काय सांगाल वन ब्रोमो सीयर वन ब्रोमो वन फिनाइल मिथेन लक्षात येईल का ओके येस वन ब्रोमो वन फिनाइल मिथेन किंवा त्याला सिंपली असं पण म्हणू शकताय ब्रोमो फिनाइल मिथेन ब्रोमो फिनाइल मिथेन कारण काय पोझिशन एकच आहे डिफरंट पोझिशन नाही आहे त्याची ठीक आहे कॉमन समजलं आयुबीएसी नेम समजलं तुम्हाला ठीक आहे दुसरा घेऊया कंपाऊंड सपोज दिस इज फिनाइल ग्रुप दिस इज CH2 CH2 Cl करेक्ट ना ओके आता कसं नॉमिनिंग देणार डेफिनेटली फ्रॉम दिस एंड करेक्ट ओके कसं करणार नॉमिनक्लेचर वन क्लोरो टू फिनाइल इथेन वन क्लोरो टू फिनाइल ओके व्हाट दिस इज इथेन आणि सपोज जर कंपाउंड असं असेल सी एच सी एल सी एच थ्री आता इथं दोन्हीची पोझिशन वन आहे म्हणून वन क्लोरो वन फिनाइल इथेन वन क्लोरो वन फिनाइल इथेन समजलं ना ओके नेक्स्ट त्याचे आयुबीएसी नेम्स घेतलं फक्त आपण आता ह्याच कॉमन नेम आणि आयुबीएसी नेम दोन्ही सांगा सपोज सी एच सी एल टू घेतलं आपण तर दिस इज कॉल्ड एज बेन्झिलिक क्लोराईड सॉरी काय म्हणू शकता त्याला तुम्ही वरती ग्रुप लिहिले नाव दिस इज कॉल्ड एज बेन्झाल क्लोराईड बेन्झाल क्लोराईड अंडरस्टूड अँड इट्स आयुबीएसी नेम इज यस डायक्लोरो ओके डायरेक्ट घेऊ शकता किंवा वन वन म्हणा डायक्लोरो वन फिनाइल करेक्ट मिथेन वन वन डायक्लोरो वन फिनाइल मिथेन करेक्ट किंवा त्यालाच काय डायक्लोरो डायक्लोरो फिनाइल ठीक आहे फिनाइल मिथेन म्हणू शकता ठीक आहे डायक्लोरो फिनाइल मिथेन अंडरस्टूड नेक्स्ट वन सपोज थ्री क्लोरिन्स आर बॉन्डेड टू दिस कार्बन सी एल सी एल अँड सी एल किंवा त्याला सिम्पली असेल ह्या सी सी एल थ्री ठीक आहे इट्स कॉमन नेम इज वॉट बेन्झो क्लोराईड बेन्झो क्लोराईड ट्रायक्लोराईड म्हणायची गरज नाही आपोआपच तिथं समजेल ठीक आहे बेन्झो वर्ड यूज केला ना बेन्झा यूज केला तर दोन बेन्झाइल यूज केला तर ओके तीन
करेक्ट आईयूपीएसी नॉमेनक्लेचर काय आहे त्याचा 111 ट्राइक्लोरो 1 फिनाइल व्हाट मिथेन किंवा डायरेक्ट घेऊ शकताय कारण दुसरा तर कार्बन नाहीये त्याच्यावरती डायरेक्ट ट्राइक्लोरो फिनाइल मिथेन घेऊ शकताय समजलं हे यस हे होतं नॉमेनक्लेचर्स ऑफ ओके हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स अंडरस्टूड होमवर्क साठी काय कंपाउंड्स घ्या होमवर्क ठीक आहे ना ओके दिस इज जनरली आयुपीएससी नॉमेनक्लेचर लिहायचं तुम्हाला आयुपीएससी ओके त्याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड घ्या सायक्लिक कंपाऊंड आहे CH3 हे इट इज CH2Cl नोट करा सेकंड घ्या आय अँड हिअर इट इज Br ओके थर्ड वन O CH3 here it is Cl okay next CH3 H double bond CH3 here it is C H Br and CH3 okay take down next Br okay next okay त्याचं नॉमेनक्लेचर उद्या करायचं तुम्हाला कंपल्सरी ठीक आहे सिंपल 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 कंपाउंड्स आहेत ठीक आहे ना यस इनफ आहे तेवढे ओके त्याचं नॉमेनक्लेचर करा उद्या आपण जर तुम्हाला नाही आलंच नॉमेनक्लेचर तर उद्याही डिस्कस करूया ठीक आहे ना ओके टुडे विल स्टॉप हियर ऑल द बेस्ट